हॅलो नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बेसिक गणित आपण स्टार्ट केलेलं आहे त्यामध्ये आपण पूर्णांक संख्यांचे बेरीज आणि वजाबाकी कशी करतात तर हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो यावरती ग्रुप कच्या एक्झाममध्ये म्हणजेच तलाठी पोलीस आरोग्य म्हाडा ग्रामसेवक इत्यादी ज्या ग्रुप कच्या एक्झाम असतात त्याच्यामध्ये अशावर अशा, अशा प्रकारचा प्रश्न हा अमकास येतो आणि बेसिक गोष्टी जर आपल्या क्लिअर असतील तर आपण इझिली चांगले गुण मिळवू शकतो तर आपण ही एक सिरीज चालू केलेली आहे आजपासून तर हा पहिला भाग आहे तर यामध्ये आपण पूर्णांक संख्यांची बेरीज आणि वजाबाकी बघणार आहोत तर चला कोणताही वेळ न घालवता आपण बघूया तर मित्रांनो आपण पूर्णांक संख्यांची बेरीज बघतोय सुरुवातीला तर बघा पूर्णांकी संख्या जी काही इथे गणितं दिलेलं आहे तर ब्रॅकेटमध्ये बघा अधिक पाच अधिक ब्रॅकेटमध्ये अधिक तीन दुसऱ्याला दुसरं गणित दिलेलं आहे वजा पाच अधिक ब्रॅकेटमध्ये वजा तीन तर मित्रांनो हे जे गणित आहे ते ग्रुप कच्या एक्झाममध्ये बऱ्याचदा विचारले जातात तर हे कसं सोडवायचं तर बघा आता बघा इथे ते आपल्याला दिलेलं आहे अधिक पाच तर हे हे अधिक पाच आणि हे अधिक तीन तर यांची बेरीज होणार म्हणजेच किती येणार आठ आठ आलेलं आहे तर आता इथे अधिक चिन्ह आहे इथेसुद्धा अधिक चिन्ह आहे तर म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह आहे ते या येणाऱ्या उत्तराला म्हणजे हे किती येणार आहे अधिक पाच तर याचं उत्तर असणार आहे अधिक पाच त्यानंतरला इथे आहे बघा वजा पाच आणि वजा तीन तर आता यांची बेरीज करायची आहे तर वजा पाच आणि व वजा तीन म्हणजे वजा वजा काय होणार आहे तर अधिक होणार आहे म्हणजे याचं पण उत्तर काय येणार आहे आठ तर आठ येणार आहे मात्र आता याला चिन्ह कोणतं अधिक की वजा तर इथे तीन आणि पाच यांच्यामध्ये मोठा जी संख्या आहे ती आहे पाच म्हणजेच हे येणार आहे वजा पाच म्हणजे मोठ्या संख्येचे चिन्ह आहे ते या संख्येला दिले द्यायचं आहे तर अशा प्रकारे बघा इथे सुद्धा चिन्हांत बघा इथे अधिक अधिक पाच अधिक अधिक तीन होतं त्याचं उत्तर आलेलं आहे अधिक आठ इथे वजा पाच आणि वजा तीन यांचं उत्तर आलेलं आहे आठ परंतु त्याला चिन्ह आहे ते वजाच आहे तर अशा प्रकारे पूर्णांक संख्यांची बेरीज आहे ती केली जाते आणखी आपण दुसरी दोन गणितं बघूया तर आता बघा मित्रांनो इथे दिलेलं आहे वजा आठ अधिक अधिक दोन तर इथे वजा आठ आहे आणि इथे अधिक दोन आहे तर मित्रांनो आता यांचं काय होणार तर वजा आठ आणि अधिक दोन यामधून काय होणार तर यांची वजाबाकी व वजा अधिक आहे त्यामुळे यांची वजाबाकी होणार म्हणजे वजा, वजा, वजा आठमधून अधिक दोन गेले तर राहतील सहा इथे सहा राहिले परंतु याचं आता हे सहा आहे ते वजा येणार की अधिक येणार तर इथे दोन आणि आठ यांच्यामध्ये मोठी संख्या आहे ती आठ आहे आणि आठला चिन्ह आहे ते वजाचं आहे त्यामुळे याला वजा सहा आहे याचं उत्तर असणार आहे वजा सहा तर बघा कशा प्रकारे ही पूर्णांक संख्याची बेरीज केली जाते त्यानंतरला दुसरा जे गणित आहे ते बघा इथे अधिक आठ आणि वजा तीन आहे तर आता यांचं बेरीज करताना काय होणार तर इथे अधिक आठ आहे आणि इथे वजा तीन आहे तर आमची वजाबाकी केली जाईल म्हणजेच आठमधून तीन गेले तर राहतील पाच राहतील आता पाच राहिले परंतु याला छिन्न कोणतं अधिक येणार की वजा तर या आठ आणि पाचमध्ये मोठा आहे ते आठ आहे आणि आठला चिन्ह आहे ते अधिक आहे त्यामुळे हे येणार आहे ते अधिक पाच तर याचं उत्तर येणार आहे अधिक पाच म्हणजे पाच तर अशा प्रकारे ही पूर्णांक संख्यांची आहे ती बेरीज केली जाते तर आता बघूया की आपण पूर्णांक संख्यांची वजाबाकी के कशी करतात तर ही आपण बघूया तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत ते पूर्णांक संख्यांची आहे ती वजाबाकी कशी करायची हे बघणार आहोत तर बघा इथे काही दोन गणित दिलेले आहेत तर व ब्रॅकेटमध्ये वजा नऊ वजा दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये वजा चार तर आता बघा हे कसं सोडवायचं तर इथे हे वजा नऊ दिलेले आहे आणि इथे वजा वजा चार तर हे वजा आणि वजा चार म्हणजेच काय होणार अधिक चार होणार तर अधिक चार हे वजा वजा म्हणून अधिक चार झाले आता इथे हे वजा नऊ आणि अधिक चार तर यातून आता आपल्याला हे सोडवण्यासाठी वजा चारमधून हे अधिक चार गेले तर किती राहतील पाच पाच राहिले परंतु यासाठी आता चिन्ह कोणतं द्यावं लागेल तर इथे वजा नऊ हे मोठी संख्या आहे त्यामुळे चिन्ह येणार वजा पाच याचं उत्तर येणार आहे वजा पाच तसंच आपण आता इकडे दुसरं बघूया की वजा चार वजा वजा नऊ दिलेलं आहे तर हे वजा चार आपण तसंच लिहू वजा चार आणि हे वजा आणि वजा नऊ वजा वजा अधिक होणार म्हणजे अधिक हे नऊ येणार आणि आता जर आपण सोडवलं तर वजा चार आणि अधिक नऊ तर यांची काय होणार तर वजा बाकी होणार म्हणजेच नऊमधून चार गेले तर राहतील किती पाच राहणार परंतु आता चिन्ह कोणत्या संख्येचं येणार आहे तर इथे मोठी संख्या आहे नऊ तर नऊला आहे ते अधिक चिन्ह आहे म्हणजेच पाच तर इथे पाच अधिक पाच आलेलं आहे तर बघा इथे वजा पाच आहे आणि इथे अधिक पाच जी मोठी संख्या असेल त्या संख्येचं चिन्ह आहे ते उत्तराला दिलं जातं तर अशा प्रकारे ही पूर्णांक संख्यांची आहे ती वजाबाकी करतात तर आणखी आपण दोन गणितं घेऊया म्हणजे तुम्हाला आणखी समजून येईल बघा इथे ब्रॅकेटमध्ये अधिक नऊ वजा ब्रॅकेटमध्ये अधिक चार दिलेलं आहे <coughs> तर इथे आपण हे अधिक न आहे ते तसेच लिहून घेऊ अधिक नव आणि इथे वजा आणि अधिक चार तर काय होणार आहे वजा अधिक काय होणार आहे तर वजा चार होणार आहे म्हणजे इथे वजा चार येणार आहे आणि इथे आता आपल्याला मगाशी जसं बेरीज केली तर आता इथे वजा आपल्या अधिक न आलेला आहे आणि वजा चार तर यांची वजाबाकी केली तर किती येणार आहे नऊमधून चार गेले तर राहणार आहे पाच आणि आता इथे मोठा च अंक आहे तो नऊ आहे आणि नऊला चिन्ह आहे ते अधिकच आहे म्हणजेच इथे उत्तर येणार आहे हे अधिक पाच त्यानंतरला जर पुढे बघितलं तर बघा इथे अधिक नऊ वजा वजा चार आहे तर हे सोडवतो ना कसं तर हे अधिक नऊ आपण तसेच लिहू अधिक नऊ आणि हे वजा वजा काय होणार आहे तर अधिक चार होणार आहेत म्हणजे हे येणार आहे अधिक चार आणि आता जर सोडवलं हे अधिक नऊ आणि हे अधिक चार म्हणजेच का होणार आहे तर अधिक नऊ आणि अधिक चार यांची काय बेरीज केली तर किती येणार आहे तेरा येणार आहे आणि तेरा आलं तर यांची आता म्हणजे <coughs> तर तेरा आलं आहे तर तेराला चिन्ह कोणतं ते येणार आहे तर नऊ ही संख्या मोठी आहे म्हणजेच तेराला अधिक चिन्ह येणार आहे म्हणजे अधिक तेरा तर अशा प्रकारे हा ती पूर्णांक संख्यांची आहे ती वजाबाकी केली जाते तर आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो बघितलं की पूर्णांक संख्यांची वजाबाकी आणि बेरीज कशी करतात तर मित्रांनो ही बेसिक गोष्टी आहेत तर या बेसिक गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत जर तुम्ही ग्रुप कछा पोलीस भरती तलाठी भरती ग्रामसेवक भरती पुन्हा आरोग्य भरती म्हाडा भरती अशा प्रकारच्या जर तुम्ही परीक्षा देणार असाल तर या प्रकारची गणित आहेत ती मित्रांनो खूप महत्त्वाचे आहेत तर संख्यांवरील क्रिया या तुम्हाला माहिती पाहिजेत तर याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात तर या काही बेसिक गोष्टी आपण समजून घेतलेल्या आहेत तर, तर अशाच प्रकारे येणाऱ्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर ही एक बेसिक जी टेस्ट म्हणजे बेसिक सिरीज आहे ती आपण चालू केलेली आहे आजपासून तर गणितातील ज्या काही बेसिक गोष्टी आहेत ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या व्हिडिओमधे कवर करणार आहोत तर तुम्ही आता व्हिडिओ जर पाहत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि तुम्हाला जर यातून काही शिकण्यासारखं मिळालं असेल तर नक्की या व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो पुन्हा भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि हॅपी राहा चला तर बाय